मी भाऊसाहेब रानोजी बोरसे राहणार शेवडी. किती वर्षापासून शेती करताय? मी साधारण 20 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. यामध्ये आपण जर यावर्षीचं वातावरण बघितलं तर म्हणजे अगोदरचं जे टेम्परेचर होतं त्यानंतर लगेच एकदम जोराचा पाऊस पडला किंवा जास्तीत जास्त पाऊस झाला. 2 वर्षापासून पाऊस असतं प्रमाण जास्त. हां, तर यामध्ये यावर्षी डाऊनी आला आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? इतका डाऊनी म्हणजे ऑड सीझनला तर पहिल्यांदाच बघतोय मी इतका. वर्षीप्रमाणे यावर्षी जास्त डाऊनी असं वाटलं की डाऊनी होता की तुम्हाला वेगळंच लक्षण? नाही, डाऊनीच वाटला तो. त्याच्यावर आम्ही औषधही मारले पण तितकं काय ते नाही. आज औषध मारल्या उद्या डाऊनी तसा दिसायचा. डाऊनी येतच होता? 2-3 स्प्रे साधारण बोर्डोचे झाले तरी पण तो दिसतच होता. मग सहज आम्ही उगवला त्या दुकानात बसलो. डिसिजन नावाने एक प्रॉडक्ट आलाय म्हणे, अश्वमेध ऍग्रीटेकचे डिसिजन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत, तर ते म्हणजे आपण डेमो घेऊ बघू त्याचा काय रिझल्ट आहे. तर त्यांचं म्हणणं आहे लगेच 7-8 तासात त्याचा परिणाम दिसतो. तर आम्ही साधारण परवा म्हणजे 20 तारखेला 20-7-2008 तुम्ही त्याचा स्प्रे घेतला? तर स्प्रे घेतला, दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचा बऱ्यापैकी म्हणजे 90% जिथं पडलं औषध म्हणजे जिथं कव्हर चांगलं मिळालं ना तिथं 90% आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. यामध्ये तुम्ही जेव्हा स्प्रे घेतला तर स्प्रे मध्ये काही कॉम्बिनेशन वगैरे काही नाही? प्लेन मारले, 3 ग्रॅम पर लिटर असं औषध मारलं ते. अच्छा, डिसिजन अश्वमेधचे जे डिसिजन आहे तुम्ही डिसिजन म्हणून पर लिटर 3 ग्रॅम घेतला? पर लिटर 3 ग्रॅम घेतला. अच्छा, आणि त्याचं 4-5 गल्ल्यांवरती स्प्रे घेतला त्या दिवशी. पूर्ण 5 गल्ल्यावर 5 लाईनवरती. तर 5 लाईनवरती जेव्हा तुम्ही स्प्रे घेतला या 5 लाईनमध्ये आणि इतर ज्या तुम्ही कंट्रोल ठेवलेलं आहे किंवा इतर बोर्डो वगैरे हे काही मारलेले यामध्ये काय तुम्हाला डिफरन्स काय फरक काय झाला? फरक झाला. तर जे बोर्डो मारलं ते 2 दिवस अगोदर तिथं आज डाऊनी फुललेलं दिसतो. 90% कंट्रोल मिळालाय. फरक आहे हे. आता हे जे या ठिकाणी जिथं बोर्डोच्या अगोदर स्प्रे झालाय. अच्छा, हा, तिथं इतकं अजून बोर्डो मारलेलं असं सुद्धा इतकं तो फुललेलं आहे डाऊनी आजही. अच्छा, आणि जिथे हे डिसिजन घेतलंय तिथे बऱ्यापैकी म्हणजे 90% कंट्रोल चांगला मिळालाय. इथे अश्वमेधचे डिसिजन औषध फवारलेले म्हणायचं या पानावरती, त्यामुळे बऱ्याचसा कंट्रोल तुम्हाला मिळाला. 90-95% इथं कंट्रोल दिसतोय जेमतेम. इथे मात्र अजून परत फुललेलं आहे. तुम्ही काही जळालेले आहेत काही परत फुलतोय डाऊनी. बरोबर. यामध्ये अजून तुम्हाला डिसिजन बद्दल काय वाटतं की इतर आज आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट वाटतोय पण तो किती दिवस टिकतो आज हे सांगत नाही. मी 8 दिवसापर्यंत जर त्याचा कंट्रोल मिळाला तर खूपच चांगलं औषध असं मला हरकत नाही. यामध्ये तर कंपनी अश्वमेध ऍग्रीटेक हे दावा करते की 7 दिवसापर्यंत इफेक्ट दिसून येणार आपल्याला. किती दिवस झाले? 3रा दिवस साधारण 48 तास होत आले याला मारून. तर 48 तासापर्यंत अजून तरी काहीच नाही त्यावरती. बरोबर. पण यामध्ये अजून काय फरक तुम्हाला जाणवतो का? डिसिजन जिथं फवारलेले तिथे जरा पानं हिरवेगार फरक असं दिसतो. हे जे बोर्ड मारलं तिथलं पानाचं जे जागा आहे म्हणजे कंट्रोल झालं तर डायरेक्ट करपून जातं. अच्छा, जळायला वाटते याचं थोडस बरं वाटतं. इतकं काही लगेच करपून जात नाहीये. अच्छा, थोडं हिरवे पानं पानामध्ये थोडं टेकून आहे. जर हे आपण जर डिसिजन म्हणजे प्राथमिक अवस्थेत जर फवारणी केली तर येऊ शकते आताच्या तरी वाटतं. आता समजा आजपासून अजून 7 दिवसानंतर काय होईल ते नाही सांगायचं पण आज तरी असं वाटतं का बोर्डाच्या तुलनेत ते बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. आता आपण जर विचार जर केला डाऊनी जेव्हा येतो त्यावेळेस कोणी इतर औषधं बाजारमध्ये जे काय आहेत हे मारल्यानंतर जरी कंट्रोल होत नाहीये तर सगळ्यांचा मग बॉस असेल तो बोर्डो. बरोबर. हे आपण आता ग्राह्य धरत कंट्रोल होत नाही तेव्हा बोर्डो येतो असं आपण नाही म्हणतोच ना. आणि आहे तशी परिस्थिती पण आहे. डिसिजनचा जे इफेक्ट तुम्हाला आज 3 दिवसापर्यंत मिळाले आहे तर आजपासून अजून जर 4 दिवस मिळाला तर काय सारखं 7-8 दिवसापर्यंत कंपनी जो दावा करते त्या पद्धतीने निश्चित सक्सेसफुल राहणार आहे. सक्सेसफुल राहील औषध शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं राहील. शिवाय ऑर्गॅनिक असल्यामुळं ते एक तो एक प्लस पॉइंट म्हणजे जसं आता आपण इकोसर्ट अश्वमेध ऍग्रीटेकच्या डिसिजन प्रोडक्टला इकोसर्ट मिळालेले आहेत. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर आजपर्यंत मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये इकोसर्ट मध्ये डाऊनीसाठी कुठलंही प्रोडक्ट नव्हतं आणि ते आज अश्वमेधने लॉन्च केलंय डिसिजन नावाने. ऑर्गॅनिकवरच जातोय समजा. तर अशा परिस्थितीत डाऊनी मिल्ड्यूसाठी जर एवढं चांगलं औषध तर मार्केटमध्ये येत असेल खूप चांगली अंदाजी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत अश्वमेधचे डिसिजन हे शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरणार आहे त्यामध्ये. ठीक आहे सर, थँक्यू.